नमस्कार मी प्रज्ञा आपटे अमेरिकेतून सादर होणाऱ्या मनातलं पान या मराठी पॉडकास्ट वर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्ही भेटत आहात वेगवेगळ्या कलाकारांना चेहरे आणि मोहरे या मालिकेत आज आपण गप्पा मारणार आहोत अश्रूंची झाली फुले या संघातला कलाकार रोहित मोरे याला हाय रोहित कसा आहेस हॅलो प्रज्ञा ताई कशी आहेस सगळ्यांना माझा नमस्कार रोहित अश्रूंची झाली फुले हे काही तुझं पहिलं नाटक नाही ना मग याच्या आधी तू कुठे काम केलं होतंस ताई या आधीची जर कामं विचारशील मला तर मी एकांकिका केल्या आता एकांकिकेमध्ये नेमकं कोणत्या काही एकांकिका ठराविक था। एकांकिका असतात ज्या आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतात ज्याच्यामुळे आपली ओळख निर्माण होते अशी एकांकिका म्हणजे जी एकांकिका सवाई सारख्या स्पर्धेला फायनलला होती ती म्हणजे सायलेंट झोन ती एकांकिका जेव्हा मी इंटर कॉलेजला पण आणली आणि इंटर कॉलेजिएट करत असताना मला त्याचं युथ फेस्टिवलला गोल्ड मेडल मिळालं ती माझी खरी सुरुवात होती त्या नाटकानंतर मी अर्हतो केलं जुलूस केलं स्लाइस ऑफ द लाईफ केलं आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मला प्राईज मिळत गेलं या एकांकिकेमुळे मला चांगली माणसं भेटली माझ्या भाषेवरती मला जे प्रभुत्व मिळवायचं होतं त्यासाठी मी माझ्या कॉलेजमध्ये सिद्धार्थ कॉलेजमधलं बघायला गेलं तर सिद्धार्थ कॉलेज हे कॉमेडियन म्हणून खूप ओळखलं जातं आमचे जर माझे विद्यार्थी किंवा आमचे सिनियर्स म्हणायला गेले तर विजय पाडकर जयवंत वाडकर प्रशांत दामले सुदेश मशीलकर अजय जाधव सीमा भोगळे ही जी नावं आता जी काही दिसत आहेत पडद्यावरती हे सगळे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आणि हे यांची जी बाजू आहे ती आम्ही सांभाळत असताना मला एक गोष्ट जाणवली की आपली भाषा अगदीच वीक आहे कारण की मी बिलॉंग करतो अगदीच मायग्रेंट एरिया जे आहेत झोपडपट्टी आपल्या ह्याच्यामध्ये म्हणायला गेलं तर मराठी भाषेत कारण की वरळीमधल्या झोपडपट्टी आता ते पुनर्वसन होऊन आता तिथे बिल्डिंग झाल्यात आणि बऱ्यापैकी जो माणसांना काही गोष्टी गोष्टींच्या जाणीवा झाल्या माणसांना शिक्षणाचं महत्त्व कळायला लागलं सो तिथे डेव्हलपमेंट झाली आहे पण अशा भागातून जेव्हा आपण या क्षेत्रामध्ये येतो त्यावेळी आपली भाषा खूप मॅटर करते प्रमाण भाषेचं प्रभुत्व पटकन आपल्याला त्या गोष्टीवरती कमांड मिळत नाही तर अशावेळी मला जी आ, सोबत लाभली मी वर्डीतल्या सूरप्रवाह संस्थेमधल्या जे त्याचे संस्थापक होते गिरीश साळवी यांच्याकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी माझे कान पकडून अशा क्षेत्रामध्ये आल्यानंतर कसं वागावं वा लागतं कसं बोलावं लागतं कसं लोकांवर रिलेशन मेंटेन करावं लागतं या गोष्टींबद्दलच शिक्षण मला त्यांनी दिलं हे मी प्रामाणिकपणे सांगेन वा मला काय वाटतं माहितीये भाषा ही एकमेकांच्या मध्ये संवाद साधण्यासाठी एक आवश्यक गोष्ट आहेच पण विशेषतः जर मनोरंजन क्षेत्रात तुम्ही काम करत असलात तर भाषेवर संस्कार होणं ही खूप महत्वाचं आहे प्रमाण भाषा काय किंवा बोलीभाषा काय जितक्या प्रेमाने तुम्ही तिला कराल तितकी ती ति तुम्हाला कलाकार म्हणून खूप समृद्ध करते कसं असतं ना रोहित की साधारणपणे आपलं काम बघून इतर नाटकामध्ये आपल्याला काम करण्याची संधी किंवा पुढची कामं मिळतात मग तुला अश्रूंची झाली फुले हे व्यावसायिक नाटक कसं मिळालं मी कॉलेजमधून एकांकिका स्पर्धा करणं त्यानंतर एकांकिकेनंतर प्रायोगिक नाटक त्यानंतर व्यावसायिक नाटक अशा मी या माध्यमातून काम केलंय मग व्यावसायिक नाटकाची सुरुवात कशी झाली माझी दोन व्यावसायिक नाटक जी केली मी ती मी रिप्लेसमेंट केली होती आणि अश्रूंची झाली फुले हे माझ्यासाठी परिपूर्ण नाटक होतं म्हणजे एक ऑडिशन असतं किंवा अमुक अमुक व्यक्ती सांगतो की तुला या नाटकासाठी असं असं पात्र मिळेल तर तू काय करशील तू करशील का छोटं आहे मोठं आहे आणि आपण त्यावेळी विचार करून त्या गोष्टीचं उत्तर देतो सो माझ्या बाबतीत पण तसंच झालं की प्रणव जोशीने ज्याने धर्माप्पा केलाय त्याने मला तो माझा आधीपासूनचा मित्र आणि मी देव हरवला ही एकांकिका करत असताना त्याने माझं पात्र पाहिलं होतं किंवा त्याने माझं कॅरेक्टर पाहिलं होतं मी इन्स्पेक्टरच करत होतो त्या एकांकिकेमध्ये आणि त्याला ते काम आवडलं होतं सो ज्यावेळी अश्रूंची झाली फुले हे नाटक जेव्हा नुकतंच ठरलं की आता हे करणार आहोत त्यावेळी सगळी शोधाशोध करत असताना सुद्धा प्रतिमा ताईने त्याला त्या विचारलं की कोण मुलं असतील तर प्लीज मला सांग त्यावेळी प्रणवने माझं नाव सजेस्ट केलं होतं सो मला त्याने जेव्हा विचारलं की रोहित असं असं आहे सुबोध भावेचं प्रोडक्शन आहे तू काम करणार का अश्रुंची झाली फुले हे नाटक आपण करतोय मला माहित नव्हतं त्याच्यात कोण काम करत आहे पण अश्रूंची झाली फुले हे नाटक बऱ्याच ठिकाणी अभ्यास म्हणून केलं जातं आणि अशा नाटकाचा आपण एक भाग होणं mm. अविभाज्य घटक होणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती म्हणाल या गोष्टीचा भाग होण्या होणं ही आपल्यासाठी एक आयुष्यभरासाठी असलेली एक असले शिदोरी आहे म्हटलं मी त्याला काही न म्हणता म्हणालो ओके okay. mm. आणि ज्यावेळी तो म्हणाला की तुला ऑडिशन द्यावं लागेल देन तू सिलेक्ट होणार आहेस म्हटलं ठीक आहे ते तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी करावं लागतं mm. आणि ज्यावेळी मी ऑडिशन दिलं आणि बाईने मला तू करतोय असं सांगितलं सो त्यावेळेचा आनंद प्रचंड वेगळा होता आणि कल्पनाही केली नव्हती ज्यावेळी मी तिथे रिडिंगला गेलो अचानक सुबोधाची एंट्री झाली बरं कारण की सुबोधा फार नंतर आला उशीरा आला होता म्हणजे तालमी आधी आम्ही भेटलो होतो तो तालमीच्या वेळेतच आला होता फक्त एवढंच की त्याच्या आधी मी शैलेश दातार उमेश जगताप आणि सीमाता या तिघांनाही पाहिलं होतं म्हटलं रे वा ही लोक कर करता काम करतात आणि यांच्याबरोबर काम करणं म्हणजे जीवेची आवडी आणखीन काय बोलणार सो ज्यावेळी so, मला कळालं की हे पण आहेत तर त्यावेळेचा आनंद आणखीन वाढला माझा सो so, मला एका एकांगिकेमुळे मला एक व्यावसायिक नाटक मिळालं हा जो अनुभव आहे हा माझ्यासाठी स्वतःचा अनुभव ठरला क्या बात है? वा रोहित तू मगाशी म्हणालास की तू व्यावसायिक नाटकात यायच्या आधी काही प्रायोगिक नाटकात काम केलेली होतीस तर त्या नाटकांची नावं कुठली होती प्रायोगिक नाटकं मला मगाशीन म्हटलं गिरीश साळवींमुळे मला त्या संस्थेमध्ये बरीच प्रायोगिक नाटकं करायला मिळाली कारण गिरीश साळवींचे कॉन्टॅक्ट होते आविष्कार बरोबर आणि आविष्कारमधली बरीच मंडळी आमच्या सूरप्रावाला विजिट देत होती भेट देत होती आणि त्यांच्या भेटीगाठीमध्ये त्यांचे अनुभव हो, त्यांच्या काही गोष्टी त्यांचे काही कंटेंट याच्यामध्ये मला सुद्धा एक भाग होता येत होतं संध्याकाळी सात नंतरच्या मीटिंगमध्ये शक्यतो मी असायचो त्याच्यामुळे प्रत्येकांकडून वेगवेगळा अनुभव ऐकायला मिळायचा काही पुस्तकं वाचली नव्हती ती पुस्तकं वाचायची गरज नव्हती कारण की त्यांच्या बोलण्यामधून इतकी पुस्तकं आहेत हे मला तेव्हा कळायचं मग एखादंच आच पडायचं त्याच्यातलं पण मग व्यावसायिक नाटकं मी कोणती प्रायोगिक नाटकं मी कोणती केली तर मी पहिलं केलं ते अग्निदाह त्यानंतर महाभारत अग्निकांड याच्यामध्ये मी काम करत होतो आणि त्यानंतर जात मध्ये करत होतो हे खूप कमाल नाटक आहे प्रायोगिक बर तू आधी एकांकिका मग प्रायोगिक नाटक मग व्यावसायिक नाटक असं करता करता सगळ्यांच्या घरामध्ये ज्याचा शिरकाव आहे ते माध्यम म्हणजे टीव्ही त्या माध्यमातून तू प्रेक्षकांना भेटलास कसा होता तुझा तो प्रवास सिरियलचा जर प्रवास माझा सांगायचा सा झाला तर माझं माझी पहिली सिरियल होती तू माझं सांगा ती चिन्मय मांडलेकरची त्यानंतर मी mm. अस्मिता केलं कारण की चिन्मय mm. मांडलेकर जी सिरियल ती त्याचं आणि याचे प्रोडक्शन हाऊस एकच होतं सो मला दोन्ही ठिकाणी काम करायची संधी मिळाली त्यानंतर मी केलं स्वराज्य रक्षक संभाजी त्यानंतर जिजामाता केलं त्याच प्रोडक्शनचं त्यानंतर सुबोधाच्या प्रोडक्शनचं जी सिरियल होती शुभमंगल ऑनलाईन त्याच्यामध्ये एक छोटस पात्र केलं होतं देन त्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केलं त्यानंतर मी हिंदीमध्येही काम केलं हिंदी मधल्या दोन मालिका आहेत सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोल याच्यामध्ये मी आ, पी एस ची भूमिका केली होती अच्छा सो so, अशा पद्धतीने हा माझा जो प्रवास आहे तो मी करत आलोय मग टी व्हीवरच्या मालिकेमध्ये काम केल्यानंतर चित्रपटामध्ये काम करावं असं नाही वाटलं कधी तुला सिनेमा अजूनपर्यंत करण्याची संधी मिळाली नाहीये पण शंभर टक्के की सुबोधा मला त्याच्या त्याच्या कोण एका सिनेमामध्ये मला काम देईल कारण मी दादाला म्हणालोय की मला सिनेमा अनुभव घ्यायचा आहे मी एक मागे पोस्ट टाकली होती की इंडस्ट्रीमध्ये गॉडफादर आहेत गॉडफादर हे प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्त्वाचे असतात पण गॉड फादरचं जर आपल्या इंडस्ट्रीशी रिलेशन आ, 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 मी रिलेशन सांगितलं तर गॉड फादर म्हटलं तर फादर म्हटलं तर आपण घाबरतो आपल्या वडिलांना घाबरतो आणि घाबरून कोणतंच काम होत नाही म्हणजे कामं मिळत असतात नो डाऊट मी सुबोधला गॉड ब्रदर हे नाव दिलंय कारण की एक ब्रदर अशी व्यक्ती आहे असं व्यक्तिमत्व आहे की एक ब्रदर हा आपला मित्र पण असतो आपले वडील पण असतात वडील यासाठी की आपण जेव्हा चुकतो तेव्हा आपला मोठा भाऊ आपल्याला दम देतो एक हे करायचं नाही मित्र यासाठी की जेव्हा आपण मस्ती करत असतो तेव्हा तोही तेवढाच इन्वॉल्व्ह असतो आणि भाऊ म्हणून त्याला ज्या काही गोष्टी पार पाडायच्या असतात तो प्रामाणिकपणे पार, पार पार कधी पैसे असतील नसतील नसतील तेव्हा तो पैसे देतो कुठे अगदीच मनातलं शेअर करायचं असतं तेव्हा तो मित्र बनतो आणि जेव्हा चूक सांगायची असते तेव्हा तो सांभाळून घेतो ह्या सगळ्या गोष्टींची क्वालिटी त्या ब्रदरमध्ये असते आणि काम नसताना सुद्धा एक काम निर्माण करणं आणि ते निर्माण करून त्याच्या हातावर ठेवणं ही सगळ्यात मोठी गंमत आहे जी सुबोधाकडे अमेरिकेचा दौरा सहज कॅन्सल करता आला असता किंवा नको एवढ्या सगळ्या पॅन्डेमिक मध्ये आपण इथपर्यंत जाणं बरं नाही वाटत आमची आमच्या स्वप्नांसाठी त्याने जे उभं केलं सगळं आणि आम्हाला साता समुद्रापलीकडे घेऊन गेला यासाठी तो माझ्यासाठी तरी गॉड ब्रदर आहे ने जे आमच्यासाठी पाहिलेलं स्वप्न होत किंवा आम्ही जे स्वप्न बघत होतो याची जाणीव त्याला होत होती याच्यासाठी सुबोध माझ्यासाठी गॉड ब्रदर आहे अशाच तीन चार भूमिका अजून रोहित रोहित तू अमेरिकेमध्ये पहिल्यांदा आलास तर मला सांग तुला अमेरिका आणि अमेरिकेमधली माणसं कशी वाटली अमेरिकेत येऊन कसं वाटलं तर अमेरिकेत येऊन कसं वाटलं याच्यामधला जो ब्रिज उभा आहे त्यासाठी सुबोधा म्हणजे आम्हाला थोडंसं असं हे होतं की अरे आपण लो अनोळखी लोकांकडे राहणार काय घडेल काय हे सगळं इंडियामधलं म्हणजे इंडियामधले विचार पण ज्यावेळी अमेरिकेत पाऊल ठेवलं त्यानंतर जे घडलं ते ते मॅजिक होतं म्हणजे खरंच मॅजिक होतं यासाठी की आम्हाला कुठेच वाटलं नाही की आम्ही अनोळखी लोकांकडे राहतो आहे जेवढं जे तुम्ही आमचं वेलकम केलं ज्या पद्धतीनं आणि ज्या पद्धतीनं आम्हाला इन्व्हॉल्व करत गेलात खरं तर आम्ही काही इन्वॉल्व्ह नाही झालो तुम्ही आम्हाला करून घेतलं याच्यामुळे आम्ही खूप फ्रीली सगळ्यांबरोबर राहत होतो प्रत्येक ठिकाणी आणि महत्त्वाचं म्हणजे नाटकासाठी तुम्ही इतके वेळे आहात कमाल आहात कमाल नो डाऊट म्हणजे ज्यावेळी सुरुवातीला फक्त ते फ्लॅक्सचे कापडं जेव्हा आमच्याकडे होती आणि आता ही फ्लॅक्सची कापडं आपल्याला त्या फ्लॅक्सवरती चिटकवायची आहेत मग यांची मॅनेजमेंट काय असेल अमकं काय असेल तमकं काय असेल आणि अचानक आमच्यासमोर जेव्हा डेट्रॉइडला सेट उभा राहिला की हा सेट असा घडणार आहे जो फक्त इमॅजिनरी होता आमच्यासाठी आणि तो एक्झॅक्ट उभा राहिला तेव्हा आम्ही थोडेसे बुम झालो अरे म्हटले रे लोकं कमालेत एक त्रिकोण त्याने इतका परफेक्ट शेपमध्ये कापला होता विजेदाने आणि त्याच्यानंतर त्याचं सगळं जो काही साचा आहे तो आपण प्रत्येक ठिकाणी पाठवण्यात आला आणि प्रत्येक ठिकाणी पाठवल्यानंतर उन्नीस बीस हा प्रकार होतो पण प्रत्येकाने आपापल्या डोक्याने आपल्याला हवा तसा सेट उभा केला होता आणि तो इतका परफेक्ट होता की आम्हाला कुठल्याच ठिकाणी सेटचा प्रॉब्लेम नाही झाला ही होती प्रत्येकाची त्या कलेबद्दल आणि त्या नाटकाबद्दलची नाट आवड आणि नाटकाबद्दल जर प्रत्येकामध्ये आवड निर्माण असेल आवड असेल तर नाटक करणाऱ्यालाही तितका उत्साह निर्माण होतो आणि ते रिलेशन एक खूप बॉन्डिंग कमाल होऊन जातं मी सगळ्यांना खूप मिस करतोय आज सगळ्यांना पासून ते शार्लेटमधल्या प्रत्येकाला मी तितकंच मिस करतोय म्हणजे मी कोणाच्या घरी राहिलो त्यांच्याबरोबर तर मी बराच वेळ घालवला त्यांच्यावर कॉन्टॅक्टमध्ये पण आहे पण ज्यांनी ज्यांनी नाटकाच्या वेळी जी जी काही मदत केली असेल जे जे काही उभं केलं असेल त्या प्रत्येकाला माझ्याकडून सलाम आहे कारण आमच्यासाठी हे नाटक आम्ही जेव्हा भारतात करत होतो त्यावेळी त्याचा सेट आम्ही पाहिलाय अनुभवलाय त्यासाठी जी पॉवर असायची ती प्रचंड असायची आणि इथे कमी मॅनपॉवरमध्ये जे काही नाटक उभं झालं याचं सगळं श्रेय मी म्हणेन मी तुम्हाला देईन कारण की ते तुम्ही उभं केलं ते ॲज इट इज नसेल पण ते नाटकाला पूरक होतं नाटकाला पूरक असणाऱ्या गोष्टी तुम्ही सगळ्या उभ्या केल्या त्याबद्दल सगळ्या सगळ्यांना लव यू वा 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 छान वडलं ऐकू ना रोहित अमेरिकेमधले जे जे आयोजक हे ऐकतील त्यांना नक्कीच आनंद होईल बरं मला सांग तू नाटकात काम केलंयस आणि मालिकांच्या म्हणजे सिरियल्स मध्येही काम केलेलं आहेस तर अभिनेता म्हणून तुला काम करताना त्यामध्ये काय फरक करावा लागला ताई तू प्रश्न खूप चांगला विचारलायस आणि मला प्रश्नात पडलायस काय उत्तर देऊ Uh, अनुभव जेवढा घेतलाय तेवढंच मी सांगू शकेल मी काही ग्रेट काही सांगणार नाहीये या तीन गोष्टी म्हणजे नाटक सिरियल आणि सिनेमा याच्यामधला फरक अभिनयाच्या बाबतीत uh, थोडासा आपल्याला वर्क करावा लागतो आपण एकांकिका नाटक मग सिरियल आणि मग सिनेमा अशा असा प्रवास करत असतो काही जण उलटा प्रवास करतात मला म्हणायचं जे उलटा करतात त्यांना त्यांनाही तेवढाच त्रास होतो आणि जे सरळ करतात त्यांनाही तेवढा त्रास होतो सिनेमा करत असताना प्रॉब्लेम असा आहे आपण नाटक करून जेव्हा जातो तेव्हा तिथली एनर्जी नाटकाची ही शंभर टक्के असते आणि अचानक आपल्याला जेव्हा वीस टक्के तीस टक्के काम करायचं असतं तेव्हा थोडासा त्रास होतो अच्छा आ, कारण मी पहिली सिरियल केली तू माझा सांगा ती त्यावेळी तिथे सचिन गोखले होते दिग्दर्शक आणि माझा पहिला सीन लागला चिन्मयदा बरोबर आणि मी करत असत वाक्य बोलत असताना माझे मी थोडा असा हलत होतो दोन्ही पावरासा उभा राहून होतो तर शेक होत होता तर तो म्हणाला रोहित्या थिएटर का म्हटलं हो एकांकी का म्हटलं हा अरे बोलतो तुम्हाला सगळं येतं तुमचा हाच प्रॉब्लेम आहे तुम्ही ना तुम्हाला टेक्निकल बाजू समजून घेता येत नाही तेव्हा मी त्याला उत्तर दिलं असं की अरे दादा माझी पहिलीच सिरियल आहे मला माहित नाही याच्या आधी मी फक्त एकांकी करत होतो मला एवढंच म्हणाला की तुम्ही एकांकिका करता ठीक आहे पण ह्याच्या मधला जो वेळ आहे तो तुमचे कोणी मित्र असतील ना इथे असिस्टंट वगैरे कुठल्या तरी सिरियलला त्यांना म्हणावं हो की मला एक दिवस सेट वर घेऊन चल आणि तिथे आल्यानंतर बारकावे काय बघायचे की मोठे आर्टिस्ट कसे काम करतात जी सिरियलची टेक्निकल बाजू असते म्हणजे कॅमेरासाठी जी टेक्निकल बाजू असते ही सोपी नाहीये ही पटकन ज्यांना जमली त्यांना जमली पण ज्यांना नाही जमली ते आयुष्यभर तेच करत राहतात मग ते सोपं पण आहे आणि कठीण पण आहे हा पण त्याचा सराव पाहिजे सराव असेल तर तुम्हाला असे तुम्हा तुम्हा ते सोपं होऊन जातं काही हळूहळू ते सिरियल करत असताना त्याचा अंदाज येत गेला पाठांतराच्या दृष्टीने बघायला गेलं तर सिरियल आणि सिनेमा जर तुमचं पाठांतर चोख असेल तर तुम्ही याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करू शकता पण तुमच्या पाठांतराचा घोळ असेल तर मग थोडासा प्रॉब्लेम आहे कारण की सिरियलला एक दहा पंधरा मिनिटांपूर्वी तुम्हाला सीन येतो आणि तो तुम्हाला पाठ करायचा असतो बर आणि जर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये जर बॅटिंग करायचे तर तुमचं पाठांतर सोपं हवं नाहीतर मग भले भले आर्टिस्ट माझ्या समोरची गोष्ट एन एस डी मधले पण की जवळजवळ तीस चाळीस वेळा टेक देतात आणि मग बाकीचा क्रू त्यांना नावं ठेवत असतो किंवा बोलून दाखवतो पण मला म्हणायचं की अशा गोष्टी प्रत्येकाच्या बाबतीत घडतात माझ्या बाबतीत पण घडल्यात बरं मी एक किस्सा सांगेन की जन स्वराज्य जननी जिजामाता यांची मी ही सिरियल करत होतो आणि ती सिरियल करत असताना मी मला अचानक फोन आला माझ्या मित्राने फोन केला तो म्हणाला रोहित्या तुला काम करायचंय या या सिरियल मध्ये म्हंटल ठीक आहे मी काही त्याला विचारलं नाही पात्र काय आणि काय नाही मला वाटलं नॉर्मली मला मराठीच मा, कुठलं ना सरदार वगैरे किंवा मा, मावळा वगैरे असं काही ना काही काए। मिळतं आणि मला सरदार मिळाला पण तो मुघल बर आणि त्यात उर्दू आईच्या गावात म्हंटल आता <laughs> आणि हे मला तिथे गेल्यानंतर कळलं की तू मुसलमान कॅरेक्टर करतोय आणि तुला उर्दू म्हणायची आईच्या गावात म्हंटल आता काय करायचं उर्दू हे कधी घरात बोललं जात नाही उर्दू ऐकलं जातं ते फक्त ऐकण्यापुरतं आहे हा बरं त्याच्याबद्दल मला म्हणजे काही शब्दांचे अर्थ तर कळायला हवे मुळात उर्दूचा ह्या शब्दाचा अर्थ का होतो शुमाल म्हणजे उत्तर दिशा आहे मला तिथं कळलं आणि मग खर तर मला ते अशा चॅलेंजिंग गोष्टी आल्यामुळे मी उर्दू कडे वळलो आता उर्दू तुम्ही वाचतो समजून घेतो पहिलाच सीन आणि सगळ्यात शेवटी आमचा अगदीच दोन दोन वाक्यांचा सीन होता ज्या माझ्या बरोबर होता गौरव त्याचा आणि माझा तो गौरव मोहजम दाखवलेला आणि मी त्याचा मोहजम सरदार सीन लागला एकतर त्या काळचे जे काही प्रणाम करतो तो, तो काहीतरी असा पाय लांब करून मग ते असं डोक्यावर हात ठेवणं वगैरे आणि ते एकतर वाक्य बोलायला गेलं तर तो प्रणाम विसरायचो आणि तो ते केलं तर मी वाक्य विसरायचो आणि ते वाक्य कळेच ना मला काय शेवटी अक्षरशः नऊची शिफ्ट संपणार होती नऊला रात्री आणि वाजले होते साडेआठ आणि जेव्हा साडेआठ वाजतात तेव्हा अख्ख्या मध्ये खळबळ असते बाई बाई सीन खतम करो चलो 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 आणि आमचा सीन सुरू झाला होता जो संपतच नव्हता असे मी छत्तीस टेक घेतले पण नेक्स्ट डे मी स्वतः त्याच्यावरती एक वर्क केलं मला एका मित्राने रेक्था नावाचा एक ऍप सांगितला ज्याच्यावरती बरीच उर्दू शायरी आ, कथा या सगळ्या गोष्टी आहेत मी त्या वाचल्या काही शब्द आहेत त्याच्यामध्ये ते शब्दांवरती शब्दा क्लिक केलं तर तुम्हाला कळतं की याचा अर्थ काय मी रात्रभर ते करत होतो तीन वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला आला सीन तो पण होता सात ओळींचा आणि तो सीन मी दुसऱ्या दिवशी वन टेक केला सो मी जी आदल्या दिवशी माती काढली होती ती मी पूर्ण भरून काढली सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला इथे काम करायचं तुमचं पाठांतर असणं फार गरजेचं आहे ही झाली सिरियलची बाजू थिएटरसाठी तसं काय घाल गोष्ट गरजेची नसते कारण की थिएटर करत असताना आपल्याला स्क्रिप्ट येतं पंधरा वीस दिवस आधी मग त्याचं बांधणं होतं मुमेंटमध्ये आपली पाठ होतात किंवा रिडिंग करता करताच पाठ होतात हा झाला थिएटरचा पाठ अभिनयाच्या बाबतीत मला एवढंच माहिती आहे की इथला अभिनय शंभर टक्के असो तर तिथला अभिनय सिरियलचा अभिनय वीस टक्के असतो तुम्ही किती तुमचं डोकं वापरता तो किती पात्र जे मिळालय ते किती मॅच्युअरली करता याच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडे तुमच्या पात्राचा अभ्यास असला तर तुम्ही तो, तो थिएटर मध्ये त्या परीनं कराल आणि सिरियल सिनेमा मध्ये ह्या परीनं करा फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही ते काम कसं करायचंय हे तुम्हाला तुमचं कळायला हवं दॅट्स इट वा क्या बात रोहित आमच्याशी वेळात वेळ काढून गप्पा मारायला आल्याबद्दल तुझे खूप आभार तुझ्या सगळ्या भावी उपक्रमांना कलायात्री आणि मनातलं पानच्या सर्व श्रोत्यांच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया आणि चेहऱ्या मागच्या मोहऱ्याला जाणून घेऊया तोपर्यंत तुमची रजा घेते मी प्रज्ञा आपटे तुम्ही ऐकताय कला यात्रीचं मनातलं पान